पिंपरी चिंचवडमध्ये सध्या भाजप विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळतीय स्थायी समिती पदाच्या अध्यक्षपदासाठी ही चुरस सुरू आहे त्यामुळे स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी दोन्ही भाजप दावेदार ताव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जास्तीत जास्त स्थायी समिती यासाठी कोर कमिटीमध्ये ठरल्याप्रमाणे स्थायी समिती सदस्य पद एक वर्षासाठी देण्याचं ठरलंय महापौर राहुल जाधव यांनी स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला होता राहुल जाधव यांना महापौर पद देण्यात आले यावर्षी मला स्थायी समिती अध्यक्षपद मिळावे म्हणून मला सर्व वरिष्ठ नेत्यांनी आणि कमिटीने हिरवा कंदील दिला होता परंतु शेवटच्या क्षणी काय झालं याबाबत माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी आहे तोपर्यंत माझंच नाव स्थायी समिती अध्यक्षपदासाठी वरिष्ठ नेत्याने कोर कमिटी निश्चित करेल असा आशावाद भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका शीतल शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलाय